काय मग काय शिकवलं शाळेत? आज आम्हाला शाळेत नैसर्गिक आणि अनैसर्गिक पदार्थांबद्दल शिकवलं. पण म्हणजे नक्की काय शिकवलं? हे बघ, जर आपण घर बांधत असू ना, तर माती, वाळू हे नैसर्गिक पदार्थ, मग सिमेंट, विटा हे मानव निर्मित पदार्थ. बरोबर. घे हे दूध पी. आणि आता मला सांग, दूध हे नैसर्गिक का मानव निर्मित? तूच सांग ना. आपण गाय किंवा म्हशीचं दूध पितो म्हणजे दूध हे नैसर्गिक असत. दूध, दही, चीज आणि हा पालक याच्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. आणि तसंच ही फळं, भाज्या, अंडी यातून आपल्याला प्रथिनं आणि विटॅमिन्स मिळतात. म्हणजे टीव्हीवर ते WWF वाले लोक असतात ते हे सगळं खातात? हो. मग माझी बॉडी त्यांच्यासारखी का नाहीये? कारण ते हे सगळं खातातच. शिवाय कृत्रिम प्रथिनं, जीवनसत्व आणि खनिज यांचाही त्यांच्या आहारात समावेश असतो. म्हणजेच नैसर्गिक घटकांपासून मिळणाऱ्या पदार्थांव्यतिरिक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या म्हणजे प्रोटीन पावडर, गोळ्या अशा स्वरूपात ते व्हिटॅमिन्स, मिनरल्स घेत असतात. तर मग आता सांग, भाज्या, फळं हे कॅल्शियमचे नैसर्गिक स्रोत आणि गोळ्या हा अर्थात मानव निर्मित. बरोबर. मी जाऊ खेळायला आता. जा. पण त्याआधी मला तू हे सांगणार आहेस की कुठल्या कुठल्या गोष्टी मानवनिर्मित आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी नैसर्गिक आहेत. बर. फळं, भाज्या, दूध, आपल्या बाल्कनीतल्या कुंडीतली झाडं, माती, कडधान्य हे सगळं नैसर्गिक आहे. करेक्ट. दप्तर, पेन, पेन्सिल, वही, टेबल, खुर्ची, ताट, वाटी हे मानव निर्मित. शाबास. पळा आता खेळायला आणि लवकर या. आणि हो, जाताना कपडे बदलून जा. पण मला कंटाळा येतो कपडे बदलायला. हो हो, पण अंगाला घाम येतो ना, त्यामुळे कपडे बदलणं चांगलं असतं. आता मला तूच सांग, कपडे नैसर्गिक का मानव निर्मित? अर्थात मानव निर्मित. बरोबर. पण त्याचं मूळ स्वरूप काय, कशापासून बनतात ते? कापसापासून. करेक्ट. कापूस हा नैसर्गिकरित्या आपल्याला मिळतो. कापसापासून सूत मिळतं आणि सुतापासून आपण कपडे बनवतो. कपडे हे कापसापासूनच मिळतात हे खरं आहे, पण त्याशिवाय सुद्धा रेयॉन, नायलॉन असे अनेक मानवनिर्मित पदार्थ आहेत ज्यांच्यापासून आपण कपडे बनवतो. का? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यातली वस्त्रांची गरज भागवण्यासाठी. लक्षात आलं? पण रेशम तर रेशमाच्या किड्यापासून मिळत ना रे. बरोबर, अगदी बरोबर आहे तुझं. रेशीम, लोकर यांचे स्रोत वेगळे आहेत, पण त्यानंतर माणूस त्यावर प्रक्रिया करून मगच ते वापरात आणतो, हो का नाही? अगदी नैसर्गिक रूपात ते वापरणं शक्य नसतं. मग नैसर्गिक प्रकार कोणते? पूर्वी लोक झाडाच्या सालीचा वापर करायचे वस्त्र म्हणून. त्यापासून बनवली जायची वस्त्र ती खरी होती नैसर्गिक वस्त्र. वल्कल म्हणायचे त्याला. अच्छा, इंटरेस्टिंग आहे रे हे तर. आता जाऊ खेळायला. जा.